नमस्कार. शेखर 64 या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अगदी अलीकडच्या काळामध्ये एका संस्थेच्या पॉडकास्टसाठी माझी मुलाखत घेण्यात आली. त्यावेळेला मी त्याचं उत्तर दिलंही, पण तो प्रश्न माझ्या डोक्यातून काही जात नाही आहे. आणि तो बाजारगप्पांच्या भागामध्ये बसवता येणं शक्य नव्हतं, म्हणून तो शेखर 64 घेतो आहे असं मी किती गमतीनं म्हणलं, तरी तो प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि तोच आजच्या शेखर 64 विषय, 2 पंतप्रधान 20 वर्ष. 2 पंतप्रधान 20 वर्ष याला एका वेगळ्या अर्थानंही संदर्भ आहे. तुमच्या असं लक्षात येईल की 1991 आपल्या देशामध्ये त्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला असे फार मोजके पंतप्रधान आहेत. आणि त्यातही सलग 2 टर्म्स म्हणजे 10-10 वर्ष प्रत्येकाला मिळाली असे तर 2 पंतप्रधान आहेत. पहिल्यांदा डॉक्टर मनमोहन सिंग आणि आता 2024 नरेंद्र मोदी. मोदी सरांना 2024 लोकसभेच्या निवडणुकात काय यश मिळेल नाही, जे अर्थात ते सरकारात येतील याविषयी बहुसंख्यांचं एकमत आहे अगदी माझ्यासहित. पण आज मी तिला 2024 जर विचार करायचा झाला तर 2014 ते 2024 या काळामध्ये आपल्या देशात मोदी सरकारांची 10 वर्ष होती. 2004 ते 2014 या 10 वर्षांमध्ये सलगपणाने डॉक्टर मनमोहन सिंग आपले पंतप्रधान होते. त्याच्या आधीच्या 5 वर्ष नाही, अगदी 4.5 वर्ष का होईना, पण अटलजींचं सलग 4.5 वर्षाची कालखंड होता. म्हणजे अटलजी सरकारनी जर वेळेच्या आधी निवडणुका घेतल्या नसत्या तर कदाचित अटलजींनाही 5 वर्षाची पूर्ण टर्म मिळाली असती. त्यामुळे जर विचार करायचा झाला तर गेल्या 25 वर्षात आपल्या देशामध्ये फक्त 3 पंतप्रधान झाले आहेत. यातनं मिळालेलं प्रचंड मोठं राजकीय स्थैर्य आहे. आणि कोणत्याही अर्थकारणाला या राजकीय स्थैर्याची नितांत आवश्यकता असते. विशेषतः 1991 1997-98 ज्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये पंतप्रधान झाले, आधी चंद्रशेखर, मग 4.5-5 वर्ष नरसिंह राव, मग काही महिने HD देवेगौडा, मग काही महिने इंदरकुमार गुजराल, मग आधी 13 दिवसाची आणि नंतर 13 महिन्यांची अटलजींची कारकीर्द. म्हणजे पंतप्रधानपद हा एक खेळ होऊन बसला होता असं विधान करणं धाडसाचं होईल. परंतु त्या परिस्थितीनं वारंवार वेगवेगळे पंतप्रधान आणि त्यानिमित्ताने वेगवेगळी सरकारं पाहिली ही राजकीय, सामाजिक आणि आर्थिक वस्तुस्थिती आहे. परमेश्वर कृपेनं 1991 ते 2024 पंतप्रधान कोणतेही असू दे, राजकीय रंगसंगती कोणतीही असू दे, आपल्या देशाच्या अर्थकारणानं घुमजाव किंवा यूटर्न केलेला नाही आणि त्यामुळे एक विश्वासार्हता आपल्या देशानं प्राप्त केलेली आहे. तरीसुद्धा आपलं मन कसं असतं की आपल्याला तुलना करायला आवडतं. कोणतंही सरकार, कोणतीही व्यक्ती ही सलगपणाने फक्त त्याच्याविषयी वाचत गेलं तर कळत नाही अशातला भाग नाही, पण कदाचित त्यातला एक सुरीपणा येत असेल. आणि त्यामुळे मग असे पर्यायी तुलना आपण करत गेलो की यांच्याशी तुलना कशी, त्यांच्याशी तुलना कशी, याच्यामुळे तो विषय, ती व्यक्ती, तो काळ आपल्याला जास्त कळतो का, मला माहिती नाही. आणि कदाचित अशीच काहीतरी एक द्विधा मनस्थिती त्या पॉडकास्टमधल्या मुलाखतीसाठी प्रश्न विचारताना त्याच्या मनामध्ये असेल आणि पॉडकास्ट संपेपर्यंत त्यांनी त्याची द्विधा मनस्थिती माझ्या मनामध्ये ट्रान्सफर केली होती. त्यामुळे आज मलाच कळत नाही आहे की हा प्रश्न त्याला पडला आहे की मला पडला आहे. पण अनेकांना तो महत्त्वाचा वाटेल असं वाटलं म्हणून शेखर 64 विषय, मोदी सरकार आणि मनमोहन सिंग सरकार अशी तुलना करणं खरं म्हणजे चुकीचं आहे. दिसायला 2004 ते 2014 आणि 2014 ते 2024 हे सलग कालखंड असले तरी प्रत्येक सरकारची गमतीची गोष्ट वेगळी आहे. त्याच्यामध्ये काही साम्य आहेत आणि त्याच्यामध्ये काही विरोधाभास आहेत. मनमोहन सिंगांचं सरकार असू दे किंवा मोदींचं सरकार असू दे, या चारही टर्ममधलं केंद्र सरकार हे आघाडी सरकार आहे. पण सुदैवानं पहिल्या टर्मपेक्षा दुसऱ्या टर्ममध्ये त्यातल्या महत्त्वाच्या घटक पक्षाला इतर त्यांच्या आघाडीतल्या सहकारी पक्षांपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे तशी एका हाती एक हाती सत्ता त्यांच्याकडे होती. पण त्याच्याबद्दल एक दुसरीही गोष्ट लक्षात घ्यावी लागते हे साम्य मांडत असतानाच, की मनमोहन सिंग सरकारच्या 10 वर्षाच्या कालखंडाचा विचार करताना आपण नेहमी म्हटलं गेलं की डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थकारणी म्हणून खूप मोठे असतीलही. मनमोहन सिंग रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, मनमोहन सिंग नरसिंहराव सरकारचे अर्थमंत्री, मनमोहन सिंग अटलजींच्या काळामधले राज्यसभेमधले काँग्रेसचे महत्त्वाचे नेते, ह्या त्यांच्या भूमिका फार प्रभावी असतीलही. त्या मानानं मनमोहन सिंगांची पंतप्रधानपदाची कारकीर्द ही तशी झाकळलेली आहे. आणि त्यातही अगदी थोडं पुढं जाऊन तुलना करायची झाली तर 2004 ते 2009 ही मनमोहन सिंग सरकारची
कारकिर्द 2009 ते 2014 या काळातल्या दुसऱ्या दुसऱ्या कालखंडातल्या कारकिर्दीपेक्षा जरा उजवी आहे. कारण मनमोहन सिंग सरकारची दुसऱ्या कारकिर्दीतली पंतप्रधानपदाची कालखंडाचा काळ हा घोटाळ्याने आणि खरं सांगायचं म्हणजे निष्क्रियतेनं जास्त गाजला. म्हणजे 2008 जागतिक मंदीला इतक्या प्रभावीपणानं उत्तर देणारा पंतप्रधान हाच खरोखर 2009 ते 2014 या काळामध्ये आपल्या देशामध्ये होता का आणि कार्यरत होता का हा प्रश्न आहे. यातल्या कार्यरत या शब्दावर नेमका किती कसा आणि केव्हा जोर द्यायचा याविषयीही माझ्या मनामध्ये शंका आहेत. हे म्हणताना प्रचंड दुःख होतं हेही मोकळेपणाने सांगतो. कारण तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये आपल्या देशातल्या 3 पंतप्रधानांनी त्यांनी बोलावलं म्हणून मला त्यांच्याशी वैयक्तिकरित्या, ज्याला आपण हल्लीच्या मराठीत 1-to-1 असं म्हणतो, असा संवाद साधायची संधी मिळाली. आधी नरसिंहराव, मग अटलजी आणि मग डॉक्टर मनमोहन सिंग. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबरोबर तर मी जवळजवळ 8-8.5 तास एकत्र होतो. चिंता करू नका, मी एकटा 8-8.5 तास बोलत नव्हतो, त्यातला बहुतांश वेळ तेही बोलत होते. तो संवाद होता, माझं स्वागत नव्हतं. असं जर असेल तर असा माणसाविषयी असं म्हणणं आणि त्यावेळेला त्यांनी केलेल्या कौतुकामुळेही असेल, पण मला थोडं शरमल्यासारखं होतं आहे. पण जे आहे ते आहे. पण एवढंच फक्त या दोघांमध्ये साम्य नाही आहे. या तुलनेमध्ये जर विचार करायचा झाला तर लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की 2014 ते 2019 तुलनेमध्ये 2019 ते 2024 याच्यामध्ये मोदी सरकारमध्ये इतर पक्ष, घटक पक्ष सहभागी जरूर होते, पण भाजपला असलेल्या संख्याबळाचा विचार करता मोदींचे सरकार हे खरं म्हणजे एकपक्षीय सरकार होतं. युतीधर्म पाळायचा म्हणून त्यांनी इतर घटक पक्षांना सहभागी करून घेतलं होतं. आणि याची जाणीव जितकी मोदींना होती तितकीच त्यांच्या घटक पक्षांनाही होती. आणि त्यामुळे मनमोहन सिंगांच्या सरकारविषयी जे नेहमी म्हटलं गेलं की मनमोहन सिंग कागदावरती पंतप्रधान असतील, प्रत्यक्षात ते सहीही करत असतील, तरीसुद्धा काँग्रेसमधलं एखादं विशिष्ट घर किंवा त्यांचे इतर पक्ष यांचीही दादागिरी चालायची. आणि त्यामुळे त्या काळामध्ये सरकारनं काढलेला वटहुकूम एखादा पक्षाचा तरुण पदाधिकारी फाडून टाकतो असलीही घटना घडली, अशी कोणतीही घटना मोदी सरकारच्या कालखंडामध्ये घडण्याची सूत्रामही शक्यता नव्हती. म्हणजे एखादा सरकारात सहभागी नसलेला युवा पदाधिकारी हे करणं तर सोडा, सरकारात सहभागी असलेल्या एखाद्या घटक पक्षाच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्याही एखाद्या मंत्र्याची इतकी हिंमत झाली असती का हा प्रश्न आहे. हा दहशतीचा परिणाम नाही आहे, हा प्रभावाचा परिणाम आहे, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. आता मनमोहन सिंग सरकारची 10 वर्ष आणि मोदी सरकारची 10 वर्ष अशी जर तुलना करायची झाली तर एका वेगळ्याही अर्थानं हा विषय घेता येईल. खरं सांगायचं म्हणजे अगदी अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या 75 वर्षाचा राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, पंतप्रधानांच्या कालखंडाच्या दृष्ट्या, महत्त्वाच्या घटनांच्या दृष्ट्या विचार करणारे असे 5 भाग माझ्या चंद्रशेखर टिळक म्हणजे याच यूट्यूब चॅनलवरती मी प्रसृत केले होते, त्यामुळे त्यातल्या मुद्द्यांची पुनरावृत्ती मी करत नाही. आज हा विषय घ्यायचं एक दुसरं कारण म्हणजे त्यावेळेला मी सहजपणाने असं बोलता बोलता म्हणून घेतलं होतं पंतप्रधानांविषयी बोलत असताना, भारतीय पंतप्रधानांविषयी बोलत असताना, की मोदी सरकारांचा आत्ताचा कालखंड सुरूच आहे आणि तसंही मोदी अर्थकारण आणि भारतीय अर्थकारण ही माझी पुस्तकं त्या कालखंडावरची आहेत. मनमोहन सिंग सरकारवरतीही इतर अनेक पुस्तकं झाली आहेत, त्यामुळे या दोघांचा उल्लेख विचार तिथं केला नव्हता, तो या व्हिडिओच्या निमित्ताने करतोय असं म्हणता येईल. एक दुसरी गोष्ट अशी लक्षात येईल की मनमोहन सिंगांच्या कालखंडामध्ये 2008 जागतिक मंदी ह्या आपल्या पुढचा अडचणीचा विषय होता, मोदी सरकारच्या कालखंडामध्ये 2020 करोना हा आपल्या देशाच्या कालखंडापुढचा विचार करण्याचा मुद्दा होता. सुदैवानं या दोन्ही वेळेला झालेली गोष्ट अशी आहे, मग ती 2008 मनमोहन सिंग सरकारच्या कारकिर्दीत आलेली जागतिक मंदी असेल किंवा 2020 करोनाची आलेली मोदी सरकारमधली आपल्या पुढची अडचण असेल, या दोन्ही अडचणींच्या काळामध्ये ह्या अडचणी फक्त आपल्या देशावर आल्या होत्या अशातला भाग नाही, या आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक स्वरूपाच्या होत्या. आणि त्याच वेळेला ह्या दोन्ही घटनांच्या बाबतीमध्ये असलेली एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये, आपल्या देशावरती या दोन घटनांचे झालेले परिणाम हे बेताचे होते किंवा मर्यादित होते. यात नशिबाचा भाग दोन्ही वेळेला नव्हता, कर्तृत्वाचा भाग होता हा प्रश्न आहे. पुन्हा याच्यात जर फरक करायचा झाला तर ते कर्तृत्व कुणाचं याचा विचार करावा लागतो.
आणि राजकीय रंगसंगतीच्या पलीकडे जात आर्थिक वस्तुस्थितीचा जर विचार करायचा झाला तर अनेकांचं पक्षविरहित पक्षनिहाय न जाता पक्षविरहित अशा अनेक अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की 2008 सालच्या जागतिक मंदीला आपण एक देश म्हणून आपण एक अर्थव्यवस्था म्हणून आपण एक समाजव्यवस्था म्हणून इतक्या सक्षमपणाने तोंड द्यायचं खरं कारण होतं की 1999 ते 2004 या काळामध्ये अटलजींच्या सरकारनी केलेली जी चांगली कामगिरी होती मग तो आर्थिक विकासाचा दरवर्षी गाठलेला वेग असेल चतुष्कोन योजनांमुळे सुधारलेली वाहतूक योजना असेल याच्या जोरावरती आपल्या देशाची त्या काळी असलेली 120-125 कोटीची लोकसंख्या हा आपला सगळ्यात इन्शुरन्स कव्हर ठरला. कारण 2008 साली माझ्या देशामध्ये ज्या प्रमाणामध्ये वस्तूंचं सेवांचं उत्पादन होत होतं तितकी मोठी बाजारपेठ माझ्याच देशामध्ये होती. अगदी अशाच पद्धतीची तुलना 2020च्या करोनाबद्दल करता येत आहे. फक्त यातली गंमत इतकीच आहे की 2008 म्हणजे मनमोहन सिंग सरकारचा पहिला कालखंड आहे आणि याची जी पार्श्वभूमी आहे ती मात्र आधीच्या सरकारमध्ये झाली आहे आणि त्या 5 वर्षामध्ये म्हणजे 1999 ते 2004 मनमोहन सिंगांचं सरकार नव्हतं तर अटलजी आपले पंतप्रधान होते म्हणजे त्याची राजकीय चर्चेची छटा बदलते. 2020 हा कालखंड मोदी सरकारच्या दुसऱ्या कालखंडामध्ये येतो पण त्याच्या आधीची 5 वर्ष ही मोदी सरकारच अस्तित्वात होतं आपल्या देशामध्ये त्यामुळे याचं श्रेयही त्याच सरकारला मिळून जातं. अशी जेव्हा गंमत असते ना त्यावेळेला एक लक्षात घ्यावं लागतं की कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये आर्य चाणक्य असं म्हणतो की शेवटी देशाचा प्रमुख आणि त्याचा वित्तीय अधिकारी हा नशीबवान असावा लागतो. हे श्रेय घेण्यामध्ये मिळण्यामध्ये मोदी सरकार तशा अर्थी नशीबवान आहे पण ते नशीब काही मनमोहन सिंग सरकारच्या वाट्याला नव्हतं. अशा कारणामध्ये आधीच्या काळाकडे बघावं लागतं याचं हे एकमेव उदाहरण नाही आहे. 1929च्या महामंदीचं खरं कारण 1924 ते 1928 या काळामध्ये जर्मनीनं आपल्या केलेल्या औद्योगिक उत्पादनामध्ये विक्रमी प्रचंड सातत्यपूर्ण वाढ होतं असं आजही मानलं जातं. या तुलनेमध्ये या दोन घटनांचा विचार करावा लागतो. सध्याच्या नेटवर्कड इकॉनॉमीमध्ये खरं म्हणजे नेटवर्कड ग्लोबल इकॉनॉमीमध्ये असा एकटा दुखटा देश त्याला एक वेळ तोंड देऊ शकेल पण अशी महामंदी असं संकट ट्रिगर करू शकेल विशेषतः आर्थिक अशी परिस्थिती राहिलेली नाही. आणि मग या पार्श्वभूमीवरती चीननं आर्थिक संकट तुमच्यावर लादण्याच्याऐवजी करोना नामक एक वैद्यकीय किंवा राजवैद्यकीय पोलिटिकल मेडिकल असं इकॉनॉमिक संकट आपल्यावर लादलं का याचा विचार करावा लागेल. म्हणजे जागतिक महामंदीचा ट्रिगर हा आपल्या देशाच्या पश्चिमेकडून आला आहे आणि करोनाचा ट्रिगर हा आपल्या देशाच्या पूर्वेकडनं आला आहे याही दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो. यातनं मिळणारा संकेत असा आहे की या गोष्टींचा विचार करत असताना आपण आपलं राजकीय किंवा भूराजकीय स्वातंत्र्य किंवा महत्त्व वाढवलं का हा प्रश्न आहे. जागतिक महामंदीच्या काळानंतर जागतिक अर्थकारणामध्ये आपल्या देशाचं स्थान उंचावलं आणि करोनानंतरच्या काळामध्ये आपल्या देशाचं भूराजकीय राजकीय आणि सामाजिक जीवन सुधारलं आणि बदललं याचा विचार केला पाहिजे. आणि मग या प्रभावामध्ये धोरणाचं सातत्य हा जो भाग आहे त्याचाही विचार केला पाहिजे. मोदी सरकार आणि मनमोहन सिंग सरकार यांचा जर विचार करायचा झाला तर एक अजून मुद्द्याची चर्चा करावी लागेल. यात प्रत्येकाच्या 10 वर्षाच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीमध्ये तेच म्हणजे मनमोहन सिंग 10 च्या 10 वर्ष पंतप्रधान आणि मोदी 10 च्या 10 वर्ष पंतप्रधान हे तर साम्य आहेच. दुसरं एक साम्य असं आहे की या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये मनमोहन सिंग सरकारमध्येही दोनच व्यक्ती अर्थमंत्री झाल्या आणि मोदी सरकारमध्येही दोनच व्यक्ती अर्थमंत्री झाल्या. मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये सुरुवातीला पी चिदंबरम आणि नंतरच्या काळामध्ये प्रणब मुखर्जी त्या दोनच व्यक्ती अर्थमंत्रीपदी होत्या. मोदी सरकारच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आधी कैलासवासी अरुण जेटली आणि नंतरच्या काळामध्ये निर्मला सीतारामन या दोनच व्यक्तींकडे अधिकृतपणाने अर्थमंत्रीपदाचा भार होता. मधला काही काळ पियुष गोयल यांनी हंगामी अर्थमंत्री म्हणून काम पाहिला असला तरी तो काळ पाहिला असला तरी तो काळ फार मोठ्या प्रमाणावरती अत्यल्प आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. याच्यामध्ये असलेला एक फरक मात्र लक्षात घेतला पाहिजे. एक पंतप्रधान 2 अर्थमंत्री हे मनमोहन सिंग सरकार आणि मोदी सरकार यातलं साम्य आहे. पण त्या अर्थमंत्र्यांची कार्यशैली आणि त्यांना असलेलं स्वातंत्र्य याचा विचार केला पाहिजे.
पी चिदंबरम यांची विचारशैली, यांची कार्यशैली ही पूर्णपणाने वेगळी होती मन प्रणब कुमार मुखर्जी यांच्या तुलनेमध्ये. गंमत म्हणजे प्रणब कुमार मुखर्जी 2000 सालानंतरच्या काळामध्ये, विशेषतः 2004 नंतरच्या काळामध्ये 1970 आणि 1980 सालाला साचतील अशा पद्धतीची आर्थिक धोरणं राबवत होते. असा कोणताही उफराटा प्रकार आधी अरुण जेटली आणि नंतर निर्मला सीतारामन यांच्या बाबतीत झाला नाही. मग याच्यामागे मनमोहन सिंग सरकारमध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असले तरी ते राजकीयदृष्ट्या ताकदवान नव्हते. आणि मोदी सरकारच्या काळामध्ये मग अरुण जेटली अर्थमंत्री आहेत की निर्मला सीतारामन अर्थमंत्री आहेत याला पुरेसं महत्त्व देण्याच्या ऐवजी मोदी स्वतः एक व्यक्ती म्हणून, एक पंतप्रधान म्हणून जास्त ताकदवान होते अशीही त्याला छटा आहे का याचा विचार करा. शेवटी जे म्हटलं जातं, कारण याचे परिणाम लक्षात येतात. ज्या वेळेला एक पंतप्रधान म्हणून तुमची आपल्या मंत्रिमंडळावरती आणि त्या निमित्तानं प्रशासकीय यंत्रणेवरती पकड नसते याच्यामध्ये चित्र ठरतं. कारण आजच्या काळामध्ये संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्राचं प्राबल्य असतं, इथे परफॉर्मन्स इतकाच परसेप्शन महत्त्वाचा ठरतं. आणि अशा वेळेला केवळ तुम्ही काम करताय, तुमची धोरणं चांगली आहेत, तुमचे उद्देश चांगले आहेत याच्यावरती गणितं बदलत नसतात. त्या धोरणांची, त्या उद्दिष्टांची अंमलबजावणी कशी होते याच्यावर तुमच्या सरकारचं यशापयश ठरतं. आणि राजकीय रंगसंगतीच्या पलीकडे जात अशा मुद्द्यांचा विचार करायची जर आपली तयारी असेल तर हे मान्य करावं लागतं की मनमोहन सिंगांच्या धोरणांच्या योजनांमध्ये, निदान जाहीर धोरणांच्या जाहीर उद्देशांमागे काहीही गडबड नव्हती, परंतु त्याची अंमलबजावणी ढिसाळ होती. याच्या व्यतिरिक्त आज जगभर हे मान्य केलं जात आहे की 2014 नंतरचा भारत आधीच्या भारतापेक्षा जर कुठे सगळ्यात जास्त वेगळा असेल तर हा आहे की प्रचंड वेगाने हे धोरणांची अंमलबजावणी करतात. आणि मग त्यातनं तुमचं परसेप्शन बदलतं का? यातनं तुमची विदेशी चलनाची गंगाजळी वाढते का? यातनं तुमची जागतिक पातळीवरती एक राजकीय खेळाडू म्हणून गणना होते का? मग आज या खेळाडूच्या गणनेतनं आपण काही वेगळी उद्दिष्ट साध्य करू शकतो का याचाही विचार शेखर 64 नंतरच्या भागात करता येईल. केवळ निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती केलेली ही चर्चा नाही, तर ज्याला अर्थकारण, समाजकारण, राजकारण याच्याविषयी स्वारस्य आहे, कुतूहल आहे, अशांच्या मनामध्ये हा प्रश्न राहतो माझ्या राहिला म्हणून आजचा शेखर 64 विषय. 10-10 वर्षाचा कालखंड असलेले 2 पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी. मनपूर्वक धन्यवाद.